सध्या रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिक थुंकताना पाहायला मिळतात. अशा थुंकीचे डाग सहजपणे जात नाहीत, मात्र थुंकण्याचे डाग सहजपणे स्वच्छ होतील असं आगळंवेगळं संशोधन मांडुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलंय. याबद्दल त्यांना कालच मानाचा जागतिक पुरस्कार सुद्धा जाहीर झालाय. या संशोधनाबद्दल माहिती देत आहेत प्राचार्य अनुश्री लोकूर आणि संशोधक विद्यार्थी. आमची आयडिया आली, बरेच ब्रेनस्टॉर्मिंग सेशन केले होते आम्ही ह्या कॉम्पिटिशनसाठी. तर या कॉम्पिटिशनचं नाव आहे आयजेम, इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनियर्ड मशीन्स, आणि ही दरवर्षी MIT थ्रू ऑर्गनाईज केली जाते बॉस्टनमध्ये अमेरिकेत. आणि तिथे भाग घेण्याकरिता आम्हाला ह्या प्रोजेक्टचा आम्ही तिकडे सादर केलं आहे. आणि ही संकल्पना, हे पानाचे डाग सगळीकडे बघूनच आलेली आहे, ते एकदम डोळ्यात जातात सगळीकडे, आणि सगळ्या टीमनी मिळून त्याच्यावर काम केलेलं आहे.